तो धन्यवाद दोस्तों, इसी बीच पहली गेंद। पहली गेंद यहाँ पे लेफ्ट हैंड गेंदबाज, बेहतरीन गेंद। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सुहास पवार लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहिला बॉल बीट झाला आणि दुसऱ्या बॉलवर मात्र वाईडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय। बॅट्समन कार्तिकच्या बॅटमधून चार रन। आमदार चषक 2019 सहा दैदिप्यमान सोहळा बबलू भाऊ गौतम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन आपल्या समोर केलं जातं आणि या स्पर्धेमध्ये आमदार आदरणीय समीर भाऊ मेघे यांची प्रेरणा नेहमीच आम्हाला कामी येते। कुदरत भाऊ सय्यद आणि त्याचबरोबर अविनाशजी गुर्जर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तेवढंच चांगलं योगदान असताना आमचे नरू भैया गौतम हे देखील खूप चांगल्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि फायनलमध्ये कुठल्याही खेळाडूने अर्धशतक लगवलं तर पारस स्पोर्ट्स औरंगाबाद यांच्या वतीने बॅट दिली जाईल। आणि आपण पाहिलं असेल या अगोदर अस्वर या बॅट्समनने 62 धावांची सेमी फायनलमध्ये खेळी केली होती इरफान इलेव्हन मुंबईच्या विरुद्ध खेळत असताना, त्याने एक बॅट मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकली आहे। पारस स्पोर्ट्स औरंगाबादच्या वतीने या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि फायनलमध्ये जो बॅट्समन अर्धशतक मारेल त्याच्यासाठी पारस स्पोर्ट्स औरंगाबादच्या वतीने एक बॅट ठेवण्यात आलेली आहे। तर पहिलं षटक इथे मात्र गोलंदाजी करत होता गोलंदाज सुहास आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 8, एक गडी बाद झालाय। कार्तिक बॅक टू द पॅव्हिलियन। सेकंड ओव्हर फिरोज मन फ्रॉम गोरेगाव मुंबई, आणखीन एक चांगला गोलंदाज मुंबईचा गोरेगाव परिसरामधील फिरोज सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसेल। त्याच्यासमोर आकाश आहे आणि आकाशच्या बरोबर आकाश आणि अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय खेळण्यासाठी तयार, सध्या स्ट्रायकिंग एंडला आकाश आहे आणि सेकंड ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज येतोय फिरोज। हा देखील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल फिरोज सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळतोय फिरोजचा, सरळ जातोय विकेट किपर अंकुरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता, अर्जुन आमदार चषक 2019 हा पहिला सामना आजच्या 21 फेब्रुवारी मध्ये रंगतोय। राव फायटर बुट्टी बोरी आणि समाधान इलेव्हन नागपूर या टीमच्या विरोधामध्ये, टॉस इथे जिंकला होता समाधान इलेव्हन नागपूर टीमने, बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या कॅप्टनने घेतला होता। बॉल तयार, फिरोजचा हा चेंडू अतिशय चांगला बॉल कव्हर्सला खेळून काढला, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पेश केला अलॉंग द कार्पेट, तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे। डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अजित मोहितेच्या माध्यमातून ही स्पर्धा अजित मोहितेसाठी खूप चांगली स्पर्धा आहे, कारण मागच्या वर्षी अजित मोहितेची बॅट तडपली या स्पर्धेमध्ये। थॉमस डायसने खूप चांगला खेळ केला, अंकुर असेल आशिष आगरकर असतील चांगलं प्रदर्शन करून गेलेले आहेत या स्पर्धेमध्ये आणि याही वर्षी हा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे उपस्थित झालाय। या सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत।
पुन्हा एकदा बॉलर तयार फिरोज, धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 10. पुन्हा एकदा पुढे सरसाम, खूप चांगला फटका. अजित मोहिते सज्ज आहे कव्हर्सला, फक्त सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल बरोबर 11 रन स्कोरबोर्डवर, टीम समाधानी 11 नागपूर. अर्जुन सामाजिक संघटना, प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेली ही संघटना आणि दरवर्षी क्रिकेटची एक चांगली स्पर्धा आपल्या समोर ते घेऊन येतात. 3,51,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंपायर सिग्नल येतो व्हाईट बॉल आणि मुन्नाभाऊ जयस्वाल, विजयभाऊ शेळके, युनिक रिअल इस्टेट च्या वतीने पुरस्कृत केलेलं हे पारितोषिक, द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 1,51,000 रुपये, रोख व आकर्षक ट्रॉफी सुरेश भाऊ डोईफोडे व सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर च्या वतीने. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल रोज दिग्गज दादा संघ स्पर्धेमध्ये खेळतात, रोज 3 मॅचेसचं आयोजन होतं, 8-8 षटकांचे सामने इथे पाहायला मिळतात. उल्लेखनीय कामगिरी केली जाते प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून. पारस स्पोर्ट्सच्या वतीने क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनलमध्ये जो खेळाडू अर्धशतक लगवेल त्याच्यासाठी देखील पारितोषिक आहे, बॅट दिली जाते. आणि या स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसं आहेत, उत्कृष्ट विकेट कीपर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, हे सर्व पारितोषिक या स्पर्धेमध्ये वैयक्तिक स्वरूपामध्ये असतील. शॉर्ट कव्हरला इथे पकडला गेला झेल, फलंदाज बाद होतोय. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. येतोय नवीन बॅट्समन, स्ट्रायकिंग एंडला खेळतोय अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला विकास. फिरोज सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना अर्जुन आमदार ट्रॉफी 2019 मध्ये पहिला सामना आजच्या दिवसातला आपल्या समोर रंगतोय. काय झालं अंपायर, का कहना है कि वो खिलाड़ी खेल चुका है, तो खेल चुका होंगे तो निश्चित रूप से बल्लेबाजी करने नहीं आएंगे. तो वेरी गुड अंपायरिंग यहाँ पे प्रवीण और प्रवीण की तरफ से, दोनों प्रवीण की तरफ से. अगर कोई भी खिलाड़ी खेल चुका है तो निश्चित रूप से एक ही बार खेलने का अधिकार होता है अर्जुन सामाजिक संघटना या कोई भी क्रिकेट टूर्नामेंट में. तो काफी अच्छा यहाँ पे आयोजन अर्जुन सामाजिक संगठन द्वारा आयोजित भव्य अर्जुन आमदार चषक 2019. जैसे कि आपने कहा, मेरे साथी कमेंटेटर कुणाल भैया दाते, इन्होंने कहा कि अजित मोहिते, उन्होंने 81 रन की शानदार पारी खेली थी पिछले बार फाइनल में, जो कि फाइनल हुआ था 24 फरवरी 2018 को. और इसमें एकमात्र एक ऐसे गेंदबाज है आशीष आगरकर, जो कि टूर्नामेंट ऑफ द ईयर थे गेंदबाज, उत्कृष्ट गोलंदाज होते. आशीष आगरकर पण आहे या टीम मध्ये, या संघामध्ये, आणि अजित मोहिते पण आहे. अक्षय स्ट्रायकिंग एंडला फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न बीट केला जात आहे आणि षटकाची समाप्ती होते. सेकंड 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा झाल्यात आतापर्यंत 13-13 after 2 over, लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्रायकिंग एंडला राहुल पहिल्यांदा फेस करेल आशिष आगरकरला. या ओव्हरमध्ये लसित मलिंगा राऊंड विकेट, पहिला बॉल फ्लिक केला ऑन साईडला, सिंगल इथे मिळेल. किरण पवार मिड विकेटवरून बॉल पर्यंत येईल, सेकंड रन साठी इथे चान्स घेतला आणि दुसरी रन यशस्वीरित्या इथे कम्प्लीट केली जाते. 2 रन इथे मिळतील बॅट्समन राहुलला आणि टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 15. 15
ऑन स्कोरबोर्ड आशिष आगरकर, द बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम दिल्ली, एक चांगला गोलंदाज, मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती होती, खूप चांगली गोलंदाजी ती केली होती या स्पर्धेमध्ये, असा आशिष आगरकर बॉलिंग मार्कवर. सचिवेल धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 15-15. राउंड विकेट बॅकफुटला गेले फक्त हलक्यात आणि कट केलाय चेंडू शॉर्ट थर्डमॅनला. पंकज जाधव सज्ज आहे, रन मात्र घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल, टीमची धावसंख्या 15, ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. आशिष आगरकर गोलंदाजी मार्कवर, समोर त्याच्या खेळण्यासाठी राहुल. राहुल आणि अक्षय ही जोडी सध्या मैदानामध्ये, 15 रन स्कोरबोर्डवर, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आशिष 2. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले हलक्यात आणि फक्त स्टिअर केला चेंडू मिड विकेटच्या दरम्यान, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केलतील दोन्ही फलंदाज. सॉफ्ट हँडेड स्ट्रोक इथे होता आणि लगेचच 2 धावांसाठी कॉल केला राहुलने. 2 रनवर व टीमची धावसंख्या 17-17. स्कोरबोर्ड कट करना चाहते थे राहुल, लेकिन कोई संपर्क नहीं. ऐसी इस तरह की बेहतरीन गेंदबाजी हो रही इधर आशीष द्वारा. देखा जाए तो अभी अभी कोलकाता से रिटर्न आए हैं अर्जुन सामाजिक संगठना क्रिकेट टूर्नामेंट खेलने. कोलकाता में खेल रहे थे, काफी बेहतरीन वहाँ पे आयोजन. 3 महीने से कोलकाता में लीग खेल रहे थे आशीष. अगली गेंद आशीष की, फेस करेंगे राहुल. इनर गेंद यहाँ पे बल्ले का निश्चित रूप से बाहरी किनारा और विकेट का पतन. डीजे गोलंदाजी केली आणि कपिल देवला देखील इम्प्रेस केलं या गोलंदाजाने, असा गोलंदाज अंकुर सिंग बॉलिंग मार्कवर, परंतु कमी रनअपने तो गोलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 17.
नवीन बॅट्समन टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 17 गडी बाद झाले, 4 लगातार विकेटचं पतन इथे होत आहे. टीम समाधानी. 11 नागपूरचं बुटी बोरीच्या विरुद्ध खेळत असणार राव फायटर. बुटी बोरी फर्स्ट मॅच समाधान नागपूर वर्सेस राव फायटर बुटी बोरी. सेकंड मॅच वर्धाची टीम इथे खेळण्यासाठी सज्ज होईल. अंकुर सिंग पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. मिड विकेटला किरण पवार, विकेट कीपर पंकज जाधव. पुन्हा एकदा फ्लाइट देतोय, चांगली गोलंदाजी करत असताना. लेदर क्रिकेट भरपूर मोठ्या प्रमाणात खेळतो हा खेळाडू. रनअप कमी केलाय या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना, फक्त स्पिनवर जास्त भर देण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 17. आता हाफ ट्रॅकरला अतिशय चांगला फटका सजवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. किरण पवार 100 पिकअप गॅदर अँड थ्रो करत असताना या सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट करतात नवीन आलेले बॅट्समन दिनेश. आणि या सिंगल बरोबर रन झाले स्कोरबोर्डवर आतापर्यंत 18. पुन्हा एकदा इथे बीट केलं बॅट्समनला. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत गोलंदाज अंकुरने. 1 रन आतापर्यंत खर्च केली आणि शेवटचा बॉल शिल्लक. आता एक वेगवान चेंडू स्किट होतोय, अंपायर सिग्नल, ओव्हरची समाप्ती. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 18. विकेटचं पतन इथे होत असताना मिस्टर JPL विश्वजीत ठाकूर मोठ्या गोलंदाजी करत असताना. मॅन फ्रॉम दिघोडे उरण या ओव्हरमध्ये रायगडची स्टार कास्ट या स्पर्धेमध्ये खेळत असताना राव फायटर बुटी बोरी या मॅचमध्ये नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतात. सुमित आणखीन डॉट बॉल विश्वजीत ठाकूरच्या माध्यमातून. रायगडचा हार्दिक पांड्या आहे, परंतु सध्या त्याच्या विरुद्ध एक चांगला चौकार लगवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार आणि धावा झाल्यात. अध्यक्ष कुदरत भाऊ सय्यद तर कालपर्यंत आणि त्याचबरोबर आज सकाळच्या सत्रापर्यंत आपण अनाउन्समेंट करत होतो की पारस स्पोर्ट्स औरंगाबाद कडून या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनल मध्ये अर्धशतक मारलं तर बॅट आपल्याला दिली जाईल. परंतु आता या स्पर्धेमध्ये आणखीन एक माहिती आमच्यापर्यंत नरुभाऊ गौतम पोहोचवत आहेत की कुठल्याही मॅचमध्ये जर अर्धशतक कुठल्याही बॅट्समनने मारलं, मग ती पहिली मॅच जरी असली त्या टीमची तरी चालेल, तरी पारस स्पोर्ट्स औरंगाबाद कडून एक बॅट गिफ्ट केली जाईल त्या बॅट्समनला अर्धशतक जो खेळाडू या स्पर्धेमध्ये कम्प्लीट करेल. थँक्यू पारस स्पोर्ट्स औरंगाबाद, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो तुमच्या वतीने जे आम्हाला सहकार्य मिळालंय. पंकज जाधव यावेळेला फाईन लेगला खेळाडू बीट होतोय.
तोपर्यंत रन मिळतील या ओव्हरमध्ये. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 25. आणखीन एक डॉट बॉल. पंकज जाधव पुन्हा एकदा सज्ज होत असताना आणखीन एक डॉट बॉल पंकजच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 26. सहावं षटक पंकज जाधव फुल टॉस आणि मिड विकेट बाउंड्रीलाइनच्या बाहेर चेंडू जाईल नक्की 4 रनसाठी चौकार 30. पर्यंत पोहोचवत आहेत. ओव्हर नंबर 7 पहिला बॉल व्हाइट किरण पवार याचा. धावा झाल्यात आतापर्यंत 32. 32 8 ओव्हरची मॅच. 7वं षटक किरण पवार ते टाकत असताना आणखीन एक डॉट बॉल किरण पवारच्या माध्यमातून 7व्या ओव्हरमध्ये. 8 ओव्हरच्या या मॅचमध्ये समाधानी इलेव्हन नागपूर खेळत असताना व्हाईट बॉलचा इशारा त्या अंपायरच्या माध्यमातून. धावा झाला स्कोरबोर्डवर 33. 33 खराब बॅटिंग समाधानी इलेव्हन नागपूर या टीमची. एक डॉट बॉल किरण पवारच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 7 बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 3 डॉट बॉल किरण पवारने टाकलेत. चौथा स्लोअर वन शॉर्ट थर्ड मॅनला आणखीन एक डॉट बॉल. बॅट्समन आउट.
श्री गणेश 11 बूटी बोरी, जिसमें खिलाड़ी रहेंगे प्रतीक 11 पुणे के, समीर संभाजी 11 पुसद, जिसमें खिलाड़ी रहेंगे नासिक के। तो कल चार टीम आ रही है कुणाल सर, ताज इंडिया अमरावती, एल के स्टार गुजरात, श्री गणेश 11 बूटी बोरी और संभाजी, समीर संभाजी 11 पुसद नासिक। तो उद्या स्पर्धेमध्ये ताज इंडिया अमरावती हा संघ येणार आहे स्पर्धा खेळण्यासाठी, त्याचबरोबर एल के स्टार गुजरात हा संघ येईल या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, श्री गणेश बुट्टीबोरी या टीमच्या दरम्यान प्रतीक 11 पुणे डिंगडोंग पुणे संघातील सर्व खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होतील, आणि त्यानंतर समीर संभाजी 11 पुसद या टीममध्ये नाशिकचे स्टार सर्व खेळाडू खेळण्यासाठी उपस्थित होतील। तर उद्या या स्पर्धेमध्ये दिग्गज बलाढ्य असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, तर उद्या ही स्पर्धा यायला कोणी विसरू नका। चार मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळतील। परत 23 तारखेला आपल्या समोर पुन्हा एकदा दोन क्वार्टर फायनल सेमी फायनलच्या मॅच चालू होतील। 24 तारखेला ग्रँड फिनाले या स्पर्धेचा बबलूभाऊ गौतम यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपण अर्जुन आमदार चषक 2019 चं केलंय, आणि आता या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय 47-47। ग्लान्स केला जातोय तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली जाईल। अंकुर सिंगच्या माध्यमातून यांनी या सिंगल बरोबर खातं उघडतंय टीमचं।
थॉमस डायसच्या विरुद्ध इथे अपील झाली, पंचांचा इशारा येतोय. लेग बाईज एक्स्ट्रा रन इथे मात्र ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. धावा झाला स्कोर बोर्डवर 5-2. तीन रन ऑन स्कोर बोर्ड. बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. कट केलाय चेंडू, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. ऑन स्कोर बोर्ड 13 धावा स्कोर बोर्ड वर. षटक क्रमांक पहिले इथे चालू आहे अतुलच्या विरुद्ध. आता मात्र मैदानामध्ये अंकुर सिंग. बाउंड्री यस 11. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटला लागून चेंडू तिथेच विसावतोय. तोपर्यंत बॉलर बॉल उचलेल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल बरोबर धावा झाल्यात आतापर्यंत 12. 12 रन. नेक्स्ट मॅच विदर्भ 11 वर्धा वर्सेस. या मॅच मधून जो संघ हारेल तो मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. विदर्भ 11 वर्धाच्या विरुद्ध धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर आतापर्यंत 12. बॉलर कैलाश ओर द विकेट. पहिला बॉल अंकुर ने उडवलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4 रन. मधुभाऊ वालदे यांच्याकडून हॅट्रिक 6, म्हणजे लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मधुभाऊ वालदे यांच्याकडून ऑन साईडला इथे खेळून काढला, एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. बॅट्समन अंकुरच्या माध्यमातून टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. या सिंगल बरोबर आतापर्यंत 17-17. अजूनही 30 रनची आवश्यकता असेल. मधुभाऊ वालदे यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. थॉमस डायस पहिला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. हॅलो 21.
याला बॅकफुटला जाऊन पुल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वन बाउन्सी मारेच्या पलीकडे बॉल 4 रन. थॉमस जायसी नाव लगातार दोन बाउंड्रीज आणि तिसऱ्या बॉल वर लॉफ्ट केलाय वाईड डिश लॉंग ऑफ आणि कव्हर्सच्या वरतून बॉल सीमारेषा पार षटकार. सोळा रन इथे करायचे सामना जिंकण्यासाठी 16-47 टार्गेट होतं या मॅच मध्ये. 31 रन आतापर्यंत कम्प्लीट केल्यात ओपनर्सने धावा झाल्यात. स्कोर बोर्डवर 31 विदाउट लॉस टीम राव फायटर बुटीबोरी. आणखीन एक मोठा फटका थॉमस डायच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यट्स इज मॅक्सिमम सिक्सर. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आला आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये बॉल तयार. 10 रनची आवश्यकता. अंपायर सेज नो बॉल. धावा झाला स्कोर बुडवला आतापर्यंत 38. थॉमसने आतापर्यंत लगातार दोन षटकार मारलेत. एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल मधुभाऊ यांच्याकडून मधु वालदे यांच्याकडून. लगातार दोन सिक्सेस थॉमसच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. परंतु स्ट्राईक इथे घ्यावी लागेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38-38. 9 रन करायचे मॅच जिंकण्यासाठी टीम राव फायटर बुटीबोरीला. अंकुरचा फटका फसलाय. बॉल हवेत क्षेत्ररक्षक खाली कॅच ड्रॉप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. पाच रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 42 रन. एक सिंगल इथे कंप्लीट करत असताना 43. मधुभाऊ वालदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता षटकार मारला तर दोन सिक्सेस आतापर्यंत मारलेत लगातार बॅट्समन थॉमसने. या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करतो का महेंद्र सिंग धोनी स्टाईलने. बॉल हवेत आणि इथे सीमा पार मधु वालदे यांच्या.